खारघर सेक्टर सत्तावीस से येथे पनवेल महापालिकेमार्फत डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आलेले आहे या डम्पिंग ग्राउंडमधून वास येत असल्याने तिथल्या परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला या पाहणीवेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश के भाजप प्रदेश सोशल मीडिया सेलचे से सदस्य चांदणी अवघडे हरजीत गुलाटी सचदेव त्यागी शशी घायगुडे आदी सदस्य उपस्थित होते यावेळी तेथील रहिवाशांनी सदर डम्पिंग ग्राउंड बंद करून ते दुसरीकडे हलवावे अशी मागणी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट